नमस्कार, आज मी तुम्हाला कारल्याची भाजी दाखवणार आहे। तर 1/2 किलो कारले घेतलेले आहे, ते धुवून घेतलेले आहे व्यवस्थित, आणि आता हे मधून चिरून घेतलेले आहे मी। आता हे चिरल्यानंतर आपण त्याच्यात मीठ भरून घेऊ। मधून काप देऊन घेतलेले आहे आणि आता त्याच्यात मीठ भरू। तर मीठ भरल्यानंतर आपण आता कढई ठेवलेली गॅसवर, त्याच्यात तेल टाकलेलं आहे। तर एक एक करून कारले आपण कढईमध्ये परतून घेऊ। ही कारल्याची भाजी जरा वेगळ्या प्रकारची, भरलेलं कारलं करतो ना आपण त्या टाईपमध्ये, पण ती खायला खूप छान लागते। तर लहान मुलंही कारल्याची भाजी आवडीने खाता, एकदम छान लागते। तर हे परतून घ्यायचे। परतून झाले का त्याच्यात आपण पाणी घालू। पाणी घातलं थोडंसं, ग्लासभरच पाणी घालायचं आहे, आणि उकळ येऊ द्यायची त्याला। उकळ आली का आपण त्याच्यात मीठ घालू, वरून काही लिंबू घालू। एक लिंबू घालूनच घ्यायचा आहे कापून, म्हणजे लिंबाने काय होतं आहे, कडवटपणा कमी येतो, मग कडवट लागत नाही। आता ते कारले उकडत आहे, तोपर्यंत आपण मसाला बघून घेऊ। शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे, एक वाटी खोबरं घेतलं आहे, लसूण घेतलं आहे आणि अद्रक घेतलं आहे। हे सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ, व्यवस्थित त्याची पेस्ट तयार करून घेऊ। आता ही बघा, अशी पेस्ट तयार केलेली मी, ती पेस्ट सगळी आपण काढून घेऊ। आता बघू आपले कारले उकडले का काय। हे बघा, होत आलेले, थोडासा कलर चेंज झालेला आहे। तर जे शिजलेले वाटतं त्यांचा पिवळा कलर दिसतोय, की बाकीचे हिरव्या कलरचे दिसत आहे। मग अजून 5-10 मिनटं ते होऊ द्यावं लागेल। परत आपण त्याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ होऊ देऊ ते, का पाणी आहे अजून त्याच्यात, त्याच्याने थोडा वेळ होऊ देऊ ते। आता बघू परत झाले का काय। आता 10 मिनटं झालेले कारल्याची भाजी ठेवून, तोपर्यंत आपण हा मसाला काढून घेऊ भांड्यातला। हा सगळं खोबरं आणि लसूण अद्रक आपण जी पेस्ट बनवली मिक्सरमध्ये सुकीच करायची, त्याच्यात पाणी घालायचं नाही आहे। ती पेस्ट आपण सगळी भांड्यातून ताटात काढून घेऊ। त्याच्यात शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे, अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट त्याच्यात टाकायचं आहे। सगळं व्यवस्थित मग मिक्स करून घ्यायचं आहे। लाल तिखट टाकायचं आहे 1 चमचा, काळा मसाला किंवा गरम मसाला ॲड करू शकता तुम्ही। 1 चमचा टाकायचा आहे, हळद टाकायची, धनेपूड टाकायची, धनेपूड 1 चमचा टाकायची, धना पावडर तुमच्या याच्यानुसार तुम्ही टाकू शकता तसे। आणि मीठ टाकायचं आहे थोडंसं, कारण आपण कारल्यांमध्ये अगोदर मीठ भरलेलं आहे, त्याच्यात मीठ थोडंसं टाकायचं आहे परत नंतर। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता नंतर आपण त्याच्यात साखर ॲड करू। 1/2 चमच्यानी साखर टाकलेली, नाही तर साखरेच्या ऐवजी तुम्ही गुळही घालू शकता, का थोडंसं गोडापणा यायला पाहिजे त्याच्यासाठी, त्याच्याने घातलं जातो त्याच्यात। आता हे सगळं आपण थोडंसा पाण्याचा सपका देऊ त्याला, 2 चमचे छोटे चमचे पाणी घालायचं, तर तो थोडासा ओलसर करायचा तो मसाला। आता हे आपले कारले झालेले बघून घेते। आता हे शिजलेले कारले दाबून बघायचे, ते तुटतात असते। आता काढून घेऊ आपण ताटामध्ये हे कारले। कारले काढून घेतले, मग प्रोसिजर पुढची आपण करू। ते भरलेले कारले लहान मुलंही खाता येते, अजिबात कडू लागत नाही ही भाजी केलेली। आणि लिंब टाकून उकडला ना, तर मग त्याचा कडवटपणा निघून जातो। आता हे याच्यातलं आपण बी काढून घेऊ, का ते आपण चीर मारून टाकलेले ते उकडायला, मग त्याच्यातलं एकूण एक कारल्यातलं बी काढून घेऊ। परत 2 पाण्याने धुवून घ्यायचे ते व्यवस्थित। आता हे आपण धुवून घेतलेले कारले, आता आपण त्याच्यात मसाला भरू। तर जो आपण शेंगदाण्याचा किंवा खोबऱ्याचा मसाला तयार केलेला होता, तो एक एक करून त्याच्यात भरायचा आहे सगळा मसाला। असे दाबून दाबून भरायचं आहे, दोन्ही बोटांनी दाबून भरायचं आहे। त्याच्यातलं बी अगोदर सगळं व्यवस्थित काढून घेतलेलं आहे मी, तसंच काढून घ्यायचं आहे ते बी, आणि मग भरायचं आहे त्याच्यात। आणि तुम्हाला आठवण करून देते, माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि शेअरही करा। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तेही कमेंटमध्ये कळवा, कारण सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही किंवा तुमचा डाटाही जात नाही, त्याच्याने सबस्क्राईब करा। त्यामुळे काय होतं, मला मोटिवेशन मिळतं आणि मी चांगल्या चांगल्या नवीन रेसिपी अजून बनवून तुम्हाला दाखवेल। आता हे तेल ठेवलं आहे आपण कढईमध्ये, त्याच्यात जिरे घातले 1 चमचा, आणि असे आता भरलेले हे कारले तेलात टाकू। तेल थोडंसं जास्तच घ्यायचं आहे, म्हणजे मग चांगले परतले जातात, मग ते कारले सुके करायचे आपल्याला ते। हे कारलं बनवताना अजिबात कडवट लागत नाही, कारण आपण त्याच्यात लिंबू घातलेला असतो। आता वरून लाल तिखट टाकायचं आहे, थोडासा गरम मसाला टाकायचा आहे,
मी याच्यात कश्मिरी लाल मिर्च वापरलेली, त्याच्यामुळे त्याचा कलर एकदम लाल बुंद येतो, ती काही तिखट नसते. आता हिंग घालू थोडासा चुटकीवर फोडणीला, आणि नंतर जो आपण अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट काढून ठेवलेला होता तो परत त्याच्यात ॲड करायचा आहे, आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे, ते खालीवर करून घ्यायचे. चांगले व्यवस्थित परतवायचे ते. ह्या अशा पद्धतीने कारलं केलं तर ते अजिबातच कडू लागत नाही, खूप छान लागतं ते खायला. आणि बनवून बघा एकदा तरी, नक्की बनवून बघा ती हे कारलं. वरून आता मी अर्धा लिंब परत त्याच्यात पिळून टाकलेला आहे थोडासा. लिंबामुळे काय होतं, त्याचा कडवटपणा निघून जातो. आता हा परत मिक्स करून घ्यायची सगळी भाजी, व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि थोडंसं पाणी घालायचं आहे, अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे. अर्ध्याला पण कमी घातलेलं आहे मी, कारण आपल्याला ही भाजी सुकी बनवायची की रश्याची बनवायची, नाही थोडासा रसा राहील अशीच बनवायची ती. आणि खालीवर करून मिक्स करून घ्यायचं आहे ते सगळं व्यवस्थित. मीठ घालू आपण, कारण अगोदर मीठ घातलेलं आहे त्याच्यात, पण मग परत थोडंसंच नॉर्मल जसं आपल्याला टेस्टनुसार टेस्ट करून घ्यायचं आहे थोडंसं, आणि त्याच्यानुसार मग चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याला, कारण कसं जास्त खारट नको व्हायला. अगोदर आपण मीठ घातलेलं आहे ही गोष्ट आठवणीत ठेवायची, नाही तर मग भाजी खारी होऊ शकते. खालीवर करून घ्यायचं आहे व्यवस्थित परत. आणि 10-15 मिनटं हे कमी गॅसवर वाफायला ठेवायचे. आता ही झाकण ठेवून वाफायला ठेवलेली मी ती भाजी. आता बघू 10-15 मिनटात हे बघा अशी झालेली, बघा पूर्ण पाणी त्याच्यात लाटून गेलेलं आहे, कमी झालेलं आहे भाजीतलं पाणी. आणि आता फक्त तेल तेल आणि मसाला उबलेला आहे त्याच्यात. हे बघ किती छान कारलं झालेलं आहे, एकदम मस्त. आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊ, सर्व करून घेऊ. किती छान दिसतंय बघा. ही अशी कारल्याची भाजी केली ना तर घरातल्या माणसांनाही आवडेल आणि चवीलाही छान लागते. नेक्स्ट पोळी तुम्ही नक्कीच जास्त खाशाल. करून बघा ही नवीन रेसिपी कारल्याची, कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा कसे झाले, छान झाले ना कारलं. एकदम मस्त सुगंध सुटलेला आहे कारल्याच्या भाजीचा, आणि दिसायलाही छान दिसतंय. बघता बरोबर तोंडाला पाणी सुटतंय. धन्यवाद.